कॉफी क्रिकेट आणि बरच काही। नमस्कार, मी गौरव जोशी आणि मी अमोल कराडकर आणि तुमचं सगळ्यांचं कॉफी क्रिकेट आणि बरच काही म्हणजे सीसीबीके वर स्वागत। मंडळी, मागच्या भागात आपल्या बरोबर पाताना क्रिकेट अंपायर विनीत कुलकर्णी हे पडद्यामागील शिलेदार मध्ये आले होते, त्यांच्या बरोबरच्याच गप्पा आपण आज पुढे चालू ठेवणार आहोत। तर विनीत, मागच्या वेळेस शेवट करता करता तुम्ही म्हणालात की क्लोजर फार महत्वाचं असतं अंपायरच्या दृष्टीने, आणि भारतीय संस्कृतीत एकंदरीतच कुठल्याही गोष्टीचा चावून चावून चोथा करणे ही जी प्रवृत्ती आहे, तर हा इमोशनल ऍस्पेक्ट अंपायरिंग करताना किती किती महत्वाचा वाटतो? आणि दुसरं की ते जे म्हणजे बॅगेज जे कॅरी केलं जातं, इन जनरल इंडियन्स आपण विचार करतो की जरा जास्त आपण मनावर घेणारे लोक आहोत असं मला वाटतं एका लेवलला, तर तो फरक म्हणजे प्रत्येक वेळेस काही झालं की याला माझ्याबद्दल काहीतरी प्रॉब्लेम आहे ही जी टेंडन्सी एका प्लेअरची किंवा एका टीमची तयार होते, ती कशी हँडल करत नाही, ती हँडल करायला शिकणं किती महत्वाचं आहे आणि कसं जमलं तुला इव्हेंच्युअली? फॉर्च्युनेटली आता कसं आहे, जेव्हा अंपायरिंगला सुरुवात केली बीसीसीआय मध्ये, तेव्हा तू म्हणतोस त्याप्रमाणे मी हे अनुभव घेतले की पीपल कॅरी बॅगेज किंवा मैदानावरच्या गोष्टी या मैदानावर सोडत नाही, त्याचे पडसाद तुम्हाला हॉटेल रूम्स मध्ये किंवा हॉटेल लॉबीज मध्ये लिफ्ट मध्ये एकत्र ट्रॅव्हल करताना वगैरे कित्येक वेळा जाणवायचे। पण एवढं आता नक्की सांगेन की गेले 7-8 वर्ष तरी, आता ह्याला क्रेडिट आपण थोडस आयपीएल ला देऊया किंवा झालेल्या इंटरनॅशनल क्रिकेटचं जे एन्व्हायरमेंट तयार झालंय त्याला म्हणूया, प्लेयर्स हॅव लर्न टू एक्नॉलेज द रोल ऑफ द अंपायर्स बेटर। त्यांना सुद्धा आता माहिती आहे की आमचे चॅलेंजेस काय, सो दे आर हॅपी टू डिस्कस रादर दॅन डिस्प्यूट, म्हणजे येऊन वाद घालण्यापेक्षा ते ऍक्च्युली आमच्याशी संवाद साधतील, आणि जी थोडीशी बॉन्डिंग किंवा रॅपो निर्माण होतो ना प्लेअर बरोबर, जो ट्रस्ट निर्माण होतो त्याची सुरुवात इथनच होते। आम्हाला प्लेअर बद्दल रिस्पेक्ट केव्हा निर्माण होतो, की जेव्हा प्लेअर एखादं चांगलं एक्झाम्पल सेट करतो, आणि ते एक्झाम्पल जर का फर्स्ट हँड आपण एक्सपिरियन्स केलं तर मग ते अगदी मनातच बसतं। मग त्याच्यानंतर एखादा वाद जरी झाला त्या व्यक्तीबरोबर, तरी आपल्याला माहिती आहे की ह्याची बेसिक वृत्ती अशी नाहीये, किती झालं ना शेवटी ते म्हणतात ना वृत्तीला निवृत्ती नसते, तर आपल्याला आपण वृत्ती जर का समजू शकतो एखाद्या प्लेअरची, माझ्या मते फॉर एनी अंपायर एखाद्याचा स्वभाव ओळखता येणं आणि त्याप्रमाणे त्याच्याशी डील करणं, हे स्किल जेव्हा जमेल तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही केव्हा मध्ये पडायचं आणि केव्हा मध्ये नाही पडायचं। ओके, आपल्या इथं जे लोक मनात ठेवायचे, मी तर एक्झाम्पल सांगेन तुम्हाला की एकदा मी एक चॅलेंजर ट्रॉफीची फायनल करत होतो, त्या मॅचमध्ये माझ्या पार्टनरने युवराजला आउट दिलं आणि तो नाखुश होऊन गेला। सेकंड इनिंगमध्ये जेव्हा परत आला तेव्हा त्यांनी सांगितलं की 3 वर्षापूर्वी पाकिस्तान विरुद्धच्या वन डे मध्ये पण तुम्ही मला चुकीचं आउट दिलं होतं। तर मी म्हणलं की अरे तुम्हाला अंपायर्स एवढे लक्षात कसे राहतात? तर तो म्हणला नाही, महत्वाची मॅच होती आणि मला तसा डिसिजन मिळाला होता तुमच्याकडनं। तर मी तेव्हाच म्हणलं की तेव्हा माझ्या मनात असं झालं होतं की ही लोक खूप बॅगेज कॅरी करतात एखाद्या डिसिजनचं, पण हा फरक मी गेल्या 7-8 वर्षात लिटरली खूप प्रकर्षाने मला जाणवले की प्लेयर्स मूव्ह ऑन मच इझिली ना। आता बॅगेज कॅरी करणं, आता ह्याला टेक्नॉलॉजीनी मदत केली आहे, टेक्नॉलॉजीमध्ये आता DRS तुम्ही एवढं बघता, प्लेयर्स सुद्धा बघतात आणि त्यांनाही कळायला लागलंय की मेकिंग अ जजमेंट इन अ स्प्लिट सेकंड इज नॉट इझी, त्याच्यामागे किती कॉम्प्लेक्सिटीज आहेत, की एखादा स्पाईक दिसणं हे स्क्रीनवर वेगळं आणि तो स्पाईक त्या अंपायरनी बरोबर जज करणं हे गोष्ट वेगळं। तर जर तुम्हाला टेक्नॉलॉजीने सुद्धा कळत नाहीये की तो स्पाईक नक्की कशाने आलाय, बॅटला लागून आलाय का बॅट पॅडला घासून आलाय का बॅट जमिनीला घासून आलाय, आणि हे त्याच अंपायरनी इन अ स्प्लिट सेकंड जज करायचंय, हे प्लेयर्स आजकाल DRS कडे बघून म्हणा किंवा इन्क्रीज टेक्नॉलॉजी कडे बघून म्हणा
किंवा वाढलेलं क्रिकेट बघून म्हण, दे ऑल्सो हॅव इव्हॉल्व. आणि आता मला असं खूप रेअरली एखादं एक्झाम्पल बघायला मिळतं की समबडी हॅज रिमेंबर्ड समथिंग रिअली ओल्ड. मी आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर गेलं आयपीएल जे दुबईत झालं तिथं मी मॅचच्या आधी पिच जवळ होतो आणि डेव्हिड वॉर्नर आला होता शारजाच्या ग्राउंडवर. आणि मला आतापर्यंत म्हणजे माझ्या अंपायरिंग मध्ये मी सगळ्यात खराब निर्णय जो दिला असेल तो डेव्हिड वॉर्नरला शारजामध्ये दिलाय 2014 आयपीएल मध्ये. आणि तो त्याच एंडला शॅडो प्रॅक्टिस करत होता मॅचच्या आधी, पिचच्या जवळ येऊन फोकस करत होता. तर मी त्याचा फोकस वगैरे सगळं होऊ दिला आणि जसं आम्ही एकत्र आज चाललो होतो मी त्याला म्हणलं की तुला तिथं प्रॅक्टिस करताना बघून मला फ्लॅशबॅक झाला म्हणलं की 2014 मध्ये मी तुला जो डिसिजन दिला होता तो म्हणलं अरे नाही आठवत आता म्हणलं. तो म्हणलं त्याच्यानंतर अजून भरपूर वाईट मला डिसिजन मिळाले आणि आठवण करून दिल्यावर त्याला जेमतेम तो डिसिजन आठवला. बरेच मी त्याचं बॅगेज कॅरी करतोय गेले 5-6 वर्ष की माझ्या करिअर मधला सगळ्यात खराब डिसिजन जो त्या समोरच्या प्लेअरला आता आठवतही नाही. तर दिस इज अ सॉर्ट ऑफ इव्होल्युशन दॅट हॅज टेकन प्लेस फॉर द बेटरमेंट. आणि खरंच ही गोष्ट चांगली आहे. प्लेयर्सना सुद्धा काय होतं की जर का प्लेयर्सनी अंपायर्सच डिसिजन म्हणा किंवा अंपायर्सची एखादी वागणूक झालेला वाद हे मनात ठेवून पुढे चालले ना तर इट इज नॉट गुड फॉर एनीबडी. इन द बिगर पिक्चर इट इज ओनली गोइंग टू कॉज अॅनिमोसिटी, वृक्षपणा येईल तुमच्या रिलेशनशिप मध्ये. ग्राउंडवर इट विल बी व्हेरी द अॅटमॉस्फिअर विल बी व्हेरी कोल्ड. जे तुमची रिलेशनशिप असेल ती अतिशय कोल्ड असेल ज्यात मजा नाही. वेर एज इफ यू वर्क टुगेदर देन इट्स मच बेटर आणि इट हेल्प्स द प्लेयर्स परफॉर्म बेटर विथ कॉन्फिडन्स. इट हेल्प्स द अंपायर्स फोकस बेटर विथ कॉन्फिडन्स. हे आता बहुतेक प्लेयर्सनाही कळायला लागले आणि अंपायर्सनाही कळायला लागले. सो बॅगेज कॅरी करणं हे आजकाल त्या प्रमाणात नक्कीच होत नाही जे कदाचित 10-15 वर्षापूर्वी व्हायचं. एक आता म्हणजे इंडिया इंग्लंड सिरीज झाली त्याच्यात नितीन मेननी खूप चांगल्या परिस्थितीत अंपायरिंग केली होती आणि होम अंपायर आता आपल्याला या कोविडमुळे ऍक्च्युली दिसायला लागले. तुझं काय मत आहे की जसं आता बॅट पॅड कॅचेस, उद्या तू ब्लॉकर विल्सन बरं तू इथे येऊन ऑस्ट्रेलियात येऊन केलं होतंस, पण जेव्हा एक असा म्हणजे फॉरेन अंपायर इंडियात जातात त्यांना कुठेतरी ते बॅट पॅड कॅचेस किंवा क्लोज कॅचेसची जास्त त्याचा एक्सपिरियन्स नसतो कारण ऑस्ट्रेलियात जास्त बॅट पॅड कॅचेस होतच नाहीत, कारण स्पिनर जास्त बॉलिंग टाकत नाहीत. ह्याच्यात कुठे चाललंय म्हणजे अंपायरिंगचं जग की जास्त तुला वाटतं अजून क्रॉस ट्रेनिंग व्हायला पाहिजे का, म्हणजे हे स्किल्स कसे एनहान्स करायचे बेसिकली? कसं आहे आपण वेगवेगळ्या लेवल्सच्या क्रिकेटचा जेव्हा विचार करतो ना, फर्स्ट क्लास क्रिकेट म्हणजे इंडियातल्या फर्स्ट क्लास अंपायरला नक्की जाऊन पर्थवरचा बाउन्स बघायला आवडेल, पर्थवरचे एलबीडब्ल्यू जजमेंट घ्यायला आवडतील किंवा इंग्लंडच्या ग्राउंडवर जाऊन तो स्विंग अनुभवायला आवडेल. इंग्लंडचा एखाद्या अपकमिंग अंपायरला नक्की इथे येऊन टर्निंग पिचेसवर अंपायरिंग करणं किंवा क्लोजिंग फिल्डर्सचा एवढा गराडा असताना अंपायरिंग करणं त्यांना नक्की आवडेल. हे आपण फर्स्ट क्लास क्रिकेटच्या गोष्टी करतोय. जसं आता आपण टेस्ट मॅच मध्ये येतो तर यू हॅव 12 ऑफ द बेस्ट ऑफिशियल, जसं तू आता नितीनचं नाव घेतलंस, दे आर द बेस्ट इन द वर्ल्ड. ठीक आहे. आणि अंपायरिंग इज ऑल्सो लाईक बॅटिंग, इट्स अ मॅटर ऑफ फॉर्म. एखाद्याचा फॉर्म चांगला चालला असेल तर मग हे जे आपले कन्सिडरेशन आहेत, टर्निंग पिच आहे का, स्विंग होणार आहे का, बाउन्स होणार आहे, हे सगळं आपल्याला आपल्या प्रिपरेशन्स मध्येच फक्त अफेक्ट करू शकतो. म्हणजे पिच कडे बघून त्याच्याबद्दल जजमेंट करणं इज अ व्हेरी रिस्की गेम. म्हणजे टुमॉरो यू माइट प्रिपेअर इन अ पर्टिक्युलर वे आणि दुसरंच पद्धतीने पिच खेळेल आणि यू माइट बी कॉट अ बिट अनअवेअर्स. तर तुम्हाला कसं आहे की विथ एक्सपिरियन्स तुम्ही शिकता की किती महत्व द्यायचंय या गोष्टीला, कंडिशन्स या गोष्टीला महत्व आहे तुमच्या प्रिपरेशन्स मध्ये, पण इट शुड नॉट गव्हर्न युअर टोटल प्रिपरेशन्स मॅचच्या आधी. म्हणजे उद्या जर का मी केरळमध्ये मॅच करायला गेलो आणि मला माहिती आहे की त्या ग्राउंडची ख्याती आहे ऍज अ टर्निंग पिच, तर आय कॅनॉट गो विथ अ प्रीसेट माइंड की ते टर्न होणार आहे. म्हणजे ज्या ग्राउंडवर आमची मॅच 2 दिवस जेमतेम चालली एका टर्निंग पिचवर, त्याच ग्राउंडवर मी पुढच्या वर्षी गेल्यावर आम्ही 4 दिवस खेळून फर्स्ट इनिंग रिझल्ट सुद्धा लागला नाही असंही आपण बघतो.
सो आपण जेव्हा आधीच मत बनवून जातो ना याच्याबद्दल की टर्निंग पिच असणार आहे का स्विंगिंग पिच असणार आहे. आता बेसिक एखाद्या कंट्रीची एन्व्हायरमेंट असते, कल्चर असतं की तिथं बॉल स्विंग होतो, बाउन्स होतो किंवा स्पिन होतो. आता सबकॉन्टिनेंट मध्ये आले अंपायर्स, जेव्हा वेन द बेस्ट ऑफ द अंपायर्स कम, जे टेस्ट मॅचला ते 12 पैकीच अंपायर्स तुम्हाला येणार आहे तिकडे, आय थिंक दे कॉन्सन्ट्रेट अँड फोकस मोर ऑन देअर फॉर्म अँड देअर फोकस, की मी ग्राउंडवर फोकस कसं करणार आहे. पिच टर्न करणार आहे का, ऑफकोर्स दे विल ट्राय टू रीड इट, पण ते मनात ते गाठ नाही बांधणार हे पिच टर्न करणार आहे अंटिल दे सी द फर्स्ट 5 ओव्हर्स बोल्ड. बरोबर, मग दे कॅन जस्ट ट्वीक देअर प्रिपरेशन अ बिट की हा आता होतोय टर्न, तर हाऊ एम आय गोइंग टू फोकस नेक्स्ट. आणि वेन यू हॅव अंपायर्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इन श्रीलंका, इंडिया, बांगलादेश, मग तुम्हाला हे टर्निंग पिचेस फक्त मॅचच्या आधीच थोडस तुमच्या प्रिपरेशन मध्ये एक असे क्वेश्चन मार्क्स म्हणून येऊ शकतात. एकदा मॅच चालू झाली की देन द फोकसिंग रुटीन इज द सेम. ऑफकोर्स तुमच्या डिसिजन मेकिंग मध्ये वगैरे तुम्हाला ह्या कन्सिडरेशन घ्याव्या लागतात की किती टर्न होतोय, बाउन्स कसा आहे पिचचा, पण ऍज अन अंपायर तुम्ही ती रुटीन बिल्डअप करता विद इन द फर्स्ट फ्यू ओव्हर्स. सो ती तुमची रुटीन आहे, हॅबिट आहे, ती चेंज नाही होत. ओके, विनीत तू म्हणलास आता बोलता बोलता की अंपायरिंग इज सो मच लाईक बॅटिंग, फॉर्म असतो तेव्हा, तर त्या बाबतीत मला तुला एक विचारायचं आहे की भारतीय क्रिकेटमध्ये अंपायरिंग सिनारिओ हा इव्हॉल्व्ह झालाय का. उदाहरणार्थ आता जवळजवळ 5 वर्ष होत आली की तू इंटरनॅशनल मॅच केली आहेस, राईट, आणि शेवटी एकदा करून आल्यावर म्हणून नाही, जसं 10 वर्षापूर्वीपर्यंत डोमेस्टिक क्रिकेटर्सना हा प्रश्न मी विचारायचो की वर जाऊन परत खाली आल्यानंतर परत जाण्यासाठी सातत्याने तोच प्रयत्न करत राहणं हे किती अवघड आहे. आणि आज अंपायरिंग सिच्युएशन तुझ्याकडे अजून 15 वर्ष आहेत अंपायर म्हणून, पण तरी ती वेळ निसटून तर नाही झाली ना. अशा वेळेस स्वतःचा फोकस मेंटेन करणं आणि परफॉर्मन्स त्याच लेवलला देत राहणं हे सगळं कसं तू डील करतोस गेली 3-4 वर्ष? चॅलेंजिंग आहे डेफिनेटली. का सांगतो, अगेन आय रिलेट इट टू अ प्लेअर, की एखादा प्लेअर जेव्हा कन्सिस्टंटली काही वर्ष इंटरनॅशनल सर्किटवर खेळतो, अचानक त्याची टीम मधली जागा जाते, संबडी एल्स कम्स इन, त्याला परत यायचा मार्ग काय आहे? डोमेस्टिक मध्ये परफॉर्मन्स करणं, तो त्याच्या पूर्वपुण्याईवर येऊ शकत नाही. हे क्लिअरली जेव्हा तुम्ही ऍडमिट करता की मी 25-30 ओडीआय केल्यात म्हणून मला परत घेतील असं नाही, मला परफॉर्मन्स हा दाखवावाच लागेल. सो ऍक्च्युली परफॉर्मन्स दाखवावा लागेल हे जे काय आहे ना, की तुम्हाला रडारवर राहण्याकरता तुम्ही विदाऊट परफॉर्मन्स रडारवर नाही राहू शकत. म्हणजे आय कीप ऑन हॅव्हिंग बॅड गेम्स वन आफ्टर अनदर, आणि नंतर मी अपेक्षा करायची की नाही आता बाबा सिलेक्शन आहेत तर मला घेतील, माझं नाव कन्सिडर करतील. इट्स सेम लाईक अ प्लेअर. सपोज एखाद्याचा सीझन चांगला नाही झाला तर ऑब्व्हियसली त्याच्या स्वतःकडनं अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन असणार नाहीयेत की बाबा मला यावेळेस मी सिलेक्टर्सच्या टेबलवर माझं नाव असेल. सेम आय कीप माय सेल्फ फोकस द सेम वे, की मी एखाद्या प्लेअर सारखंच स्वतःला उदाहरण देतो. मी सांगितलं की आय कॅनॉट पुट प्रेशर ऑन माय सेल्फ सेईंग की मला 100% माझी अंपायरिंग 100% ऑर 100 मार्क्स वाली अंपायरिंग करून मला परत यायचंय. दॅट इज अनरिअलिस्टिक. आपण अंपायरिंग करतोय, राईट, देर इज बाउंड टू बी अ डे जेव्हा तुला बॉल नीट दिसत नाहीये, जेव्हा तुझा फोकस नीट होत नाहीये, सेम लाईक अ बॅट्समन. वेर एज ऑन अनदर डे आय माईट हॅव अ ब्लाइंडर की आय हॅव ऑल द लक ऑन माय साईड, आय एम साइटिंग द बॉल वेल, मला सगळं व्यवस्थित जाणवतंय, इश्यूज जे समोर येत आहेत ते मी आधीच अँटिसिपेट करून व्यवस्थित सॉल्व्ह करतोय, टीम पूर्ण एकत्र चांगली काम करते आमची. सर एकदा तुम्हाला जर कमबॅक करायचं असेल तर कमबॅक करण्याकरता देर इज ओनली वन वे टू परफॉर्म. बीसीसीआयची असेसमेंट सिस्टीम इज अ क्वाईट अ थरो असेसमेंट सिस्टीम. सो तुम्ही असं म्हणू शकणार नाही की मी चांगलं केलंय आणि मला निग्लेक्ट करतायत, किंवा ह्या तक्रारी करण्याची आता दिस या स्टेजला होत नाही ते. म्हणजे ऍट दिस लेवल मग यू विल कॉर यू इट्स लाईक बिईंग अ सोअर लूजर की माझं नाव येत नाहीये, हे होत नाहीये. आपलं काय राहतंय ते बघा. ऑफकोर्स यू हॅव टू अग्री की वरती जागा 4च आहेत आणि अंपायर 150, तर आपण आता 150 अंपायर मध्ये परफॉर्मन्स करून ऍटलिस्ट
पहिल्या ज्या 15 मध्ये राहतोय त्या 15 मधली एक एक पायरी चढत त्या पहिल्या 4 मध्ये जाणं, ते आपण कसं करणार आहोत? आपला अॅन्युअल प्लॅन नीट डिझाईन करून, आपले गोल्स नीट सगळे प्लॅन आउट करायचे सीझनचे. शॉर्ट टर्म गोल्स असतात, लॉंग टर्म गोल असतात, तर त्या गोल्स मध्ये हे सगळं फिट बसवून जी एक एक पायरी चढायची ती चढत राहायची. फक्त कसं आहे, पुन्हा सांगतो, एक्सपेक्टेशन अनरिअलिस्टिक ठेवायच्या नाही, कारण एक्सपेक्टेशन नंतर डिसअपॉइंटमेंटच होऊ शकतं. वेरएज इफ यू शो देम की हे परफॉर्मन्स आहे, आय हॅव नॉट लेट माय सेल्फ बी कॅज्युअल, की मी माझ्या पूर्वपुण्यावर रेस्ट करत नाहीये, आय एम स्टील वर्किंग ऍक्टिव्हली, हे त्यांनाही दिसतं. आणि कधीतरी मी म्हणलं ना की देर विल बी इफ द गॉड इज ऑलवेज फेअर, ज्या वेळेस व्हायचं आहे त्यावेळेस होईलच असं हे मनात ठेवून चाललं की इट जस्ट एलिमिनेट्स ऑल द डिस्ट्रॅक्शन अराउंड यू. कारण नाही म्हणलं तरी इफ यू अलाव इट, तर हे सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन होऊ शकतं की प्रमोशन का होत नाहीये, प्रमोशन का होत नाहीये. तर ते डिस्ट्रॅक्शन न होऊ देण्या उलट फोकस करण्याकरता जर का आपण वापरू शकलो, दॅट इज द बेस्ट आयडिया फॉर एनी अंपायर. मी एक गोष्ट म्हणजे अंपायरिंगची, आता स्पेशली ऑस्ट्रेलियाचं हे बॉल टेम्परिंग झाल्यानंतर लोकांचं लक्ष असतं की बॉल खराब झालाय, आउट ऑफ शेप झालाय, किंवा तुमचं किती लक्ष असतं. आणि म्हणजे काय होतं, दर ओव्हर नंतर तुझ्या हातात बॉल दर ओव्हर नंतर येतो का, कोणी पटकन नख लावलंय का, कोणी खरवडलंय का, कोणी सीम उपटलीय का, हे तू म्हणजे दरवेळी असं बघतोस का, काय प्रोसेस आहे ती? कसं आहे माहितीये की अगेन मी वेगवेगळ्या लेवलचं सांगेन की रणजी ट्रॉफी मध्ये तुम्हाला मॅन्युअली सगळं ऑब्झर्व करावं लागतं की कोण काय करतंय बॉल बरोबर. विकेट पडल्यावर तुमच्याकडे बॉल येतोच, ठीक आहे. आता बॉल खराब करणं आणि बॉल खराब होणं यात फरक आहे. खराब होणं म्हणजे वेअर अँड टेअर, तुमच्या नजरेला वेअर अँड टेअर समजते आणि तुमच्या नजरेला बॉलची केलेली खोडी पण समजते. सो तुम्हाला जर का जाणवलं की बॉलशी कोणीतरी खेळतंय बॉलनी खेळण्यापेक्षा, तर मग तुमचं जे अप्रोच आहे किंवा तुम्हाला सडनली जाऊन त्याला काउंटर करायचंय का तुम्हाला, कारण कुठलीही आहे शेवटी उद्या तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतली तर द फर्दर प्रोसेस आउट ऑफ द ग्राउंड, म्हणजे ऑफ द ग्राउंड जी प्रोसेस होते रेफरी बरोबर, इट इज व्हेरी सिमिलर टू अ ज्युडिशियल प्रोसेस. ओके, अँड एव्हरीथिंग नीड्स अन एव्हिडन्स. सो बॉल वर झालेली वेअर अँड टेअर ही नॅचरल नसून केली गेलेली मॅन्युप्युलेटेड वेअर अँड टेअर आहे किंवा बॉलशी टॅम्पर केलं गेलंय हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. तुम्हाला रेफरीला एव्हिडन्सेस द्यावे लागतात, तेव्हा त्या प्लेअरवर जी सुटेबल ऍक्शन आहे ती होते. राईट, दिस इज फर्स्ट क्लास क्रिकेट. सॉरी तू, म्हणजे तुला मी थांबवतोय कारण टीमचं नाव नको घेऊ, प्लेअरचं नको घेऊ. कधी तुझ्या एक्सपिरियन्स मध्ये असं झालंय आणि कोणाला म्हणजे ही चोरी तुझ्या समोर, म्हणजे तुझ्या नजरेच्या समोर चोरी होते हे तुला दिसलेलं आहे? खूप वेळा. आणि कसं आहे की आपल्याला माहिती आहे ना की हॅबिच्युअल ऑफेंडर्स कोण आहेत. जसं तुम्ही जास्तीत जास्त बीसीसीआय सर्किटमध्ये अंपायरिंग करता तर तुम्हालाही माहिती आहे की कोणती गाडी स्मूथ चालते आणि कोणत्या गाडीकडे लक्ष द्यावं लागणार, ठीक आहे. सो तुमच्या मॅच प्रिपरेशनचा तो एक भाग बनतो. आता मी असं सांगतो की मी एक मॅच करत होतो, त्या मॅच मध्ये मलाही एक दोन वेळा बॉल घेतल्यावर असं थोडस त्याच्यावर काहीतरी एक स्टिकी लेअर दिसली आणि मी बघितलं की त्या टीमचा पेस बॉलर थर्डमॅन फाईन लेगला असतो, तिकडने येतो, त्याच्या बाजूला एक जण जो सबस्टिट्यूट प्लेअर आहे बाहेर त्यांना ड्रिंक्स देणारा, तो सारखा आपल्या खिशात हात घालून काहीतरी काढतोय आणि याच्या पण खिशात आवाज येतोय. तर आता कसं आहे की ओपनली काही केलं ना की प्लेयर्स अग्रेसिव्ह होतात, मग देन इट बिकम्स अ डिफरंट चॅलेंज टू टॅकल इट. थोडस तुम्हाला ते कसं स्टेप इन करायचं हे प्लॅन केलं पाहिजे. तुम्हाला त्यांना फोकसमध्ये तर आणायचंय, यू कॅनॉट गो ऑन लाईक दॅट, व्हॉट ही इज डुईंग इज अनएक्सेप्टेबल. पण ते थांबवायचं कसं यालाही टेक्निक आहे विच कम्स विथ एक्सपिरियन्स. तर मी काय केलं होतं, मी माझ्या पार्टनरला रेडिओवर सांगितलं होतं की हे असं असं होत आहे तर मी करू का तू करतोयस, तर तो म्हणला तू सॉरी थर्ड अंपायर नाही स्क्वेअर लेगला जो पार्टनर असतो माझा तो, ही रणजी ट्रॉफी मॅच आहे,
ठीक आहे. तर तो मला म्हणला तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मी त्याला म्हटलं मी एक छोटासा सीन क्रिएट करणार आहे याच्यानंतर. तर मी ओव्हर कॉल झाली माझ्या एंडनी आणि तो बॉलर इकडनं थर्डमॅन वरनं किंवा लांबनं येणार होतो. तर आता नॉर्मल अंपायर ओव्हर कॉल केल्यावर स्क्वेअर लेगला जातो बरोबर. तर मी पिच क्रॉस करून थर्डमॅन पर्यंत त्या साईडला गेलो. आता सगळ्यांचं लक्ष की अरे हा इकडं कशाला चाललाय आणि हा या प्लेयर्सशी काय करतोय. तर मी त्याला जाऊन फक्त म्हणलं जे दे काय खिशात येते दे. तर मला एक मुठभर अल्पेन लिबे मिळाल्या. तर मी त्याला म्हणलं ठीक आहे, आता कसं आहे सीन क्रिएट करायचं नाहीये, मला जे हवंय ते मी साध्य केले. ते आता जे काय करायचं ते ऑफ द फील्ड करायचं, ती प्रोसेस जी आहे कोड ऑफ कंडक्ट चार्जिंग वगैरे ते सगळं रेफरी बरोबर होईल. ग्राउंडवर मी जर का ह्याचा मोठा भाऊ केला तर समोरची टीम पण थोडीशी अफेक्ट होते. समोरची टीम मग मॅचचं वातावरण बिघडतं. त्याच्यानंतर ड्रिंक्स आले. ड्रिंक्स मध्ये मी हळूच त्या कॅप्टनला जाऊन म्हणलं की ह्याची पावती फाटली आहे, आता बाकीच्यांच्या नसतील फाडायच्या, तर तिथे एक थाळी आहे ड्रिंक्स ट्रॉलीवर, ज्यांच्या ज्यांच्या खिशात आहे सगळ्यांनी त्याच्यावर ठेवा, कारण बऱ्याचशा खिशांमधून आवाज येतो. आणि आश्चर्य म्हणजे जाताना हळूच बऱ्याचशा प्लेयर्सनी त्या थाळीमध्ये त्या गोष्टी ठेवून दिल्या. अल्पेन लिबे, मेंटॉस चालतं कधी कधी, अल्पेन लिबे चालतं आता. आणि फॉर एक्झाम्पल काय होतं, प्लेयर्स सुद्धा हिट ऑफ द मोमेंट मध्ये विसरतात की समोरच्या अंपायरला मराठी येते. एकदा एका मराठी टीमच्या प्लेअरनी मिड ऑफच्या प्लेअरला विचारलं औषध आहे का, तर मला ऍज अन अंपायर म्हणलं तर बहुतेक विसरला असेल की मला मराठी येतं. ते लोक नॉर्मली मराठी अंपायर एक्सपेक्ट करत नाहीत, म्हणजे सवय नसते तशी. आणि हिट ऑफ द मोमेंट मध्ये विचारलं औषध आहे का, म्हणलं आहे. आणि नंतर मी बघितलं की प्रत्येक जण बॉल त्याच्याकडेच देतोय. तर बॉलर त्यांनी काही करायच्या आधी माझा एक अप्रोच आहे की रादर दॅन सिग्नलच्या पुढे उभे राहून सिग्नल तोडणाऱ्यांना पकडण्यापेक्षा थोडा अलीकडे उभे राहा आणि सिग्नल तोडूच देऊ नका. तसं आहे ते. तर त्याच्याकडे बॉल गेले गेले मी त्याच्या जवळ जाऊन उभा राहिलो. तर तो म्हणला सर काय झालं. मी म्हणलं काय करतोयस तू. तर तो म्हणलं काही नाही काही नाही काही नाही. तर म्हणलं तो बॉल दे माझ्याकडे आणि जोवर ते खातोयस ना तोवर बॉल हातात घेऊ नकोस, मी लक्ष देतो तुझ्याकडे. तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा अप्रोच कायम जर का ऍज अन अंपायर आपण फॉलो केला ना, ह्याच्याकरता एकच गोष्ट असते की तुम्हाला गेम रीड करता यायला पाहिजे आणि तुम्हाला गोष्टी अँटिसिपेट करता आल्या पाहिजेत. अचानक तुम्हाला कळलं की बॉलला ह्या गोष्टी झाल्या तर मग ते सॉर्ट करणं खूप मुश्किल असत. तर बॉल टेम्परिंग हे झालं आपण फर्स्ट क्लास लेवलचं बोललो. इंटरनॅशनल मध्ये काय आहे की तो जो काय ऑस्ट्रेलियाचा इन्सिडेंट तू म्हणतोस तो आता ऍक्च्युअली कॅन ऍक्च्युअली बी ट्रीटेड ऍज अ वन ऑफ इन्सिडेंट. कारण आता तुमच्यावर इतके कॅमेरे आहेत की देर इज हार्डली एनिथिंग यू विल गेट अवे विथ. आणि हे प्लेयर्सनाही माहिती आहे. प्लस आता त्यांना ह्या एक्झाम्पल वरनं कळले की देर इज टू मच ऍट स्टेक. तुमची रेप्युटेशन ऍट स्टेक आहे, तुमचं करिअर ऍट स्टेक आहे. काही पुढे काय तुमचं करिअर कुठल्या अनप्रेडिक्टिबिलिटी मध्ये घुसेल सांगता येत नाही. त्यामुळे कुठलीही असली अनएक्सेप्टेबल ऍक्शन करायच्या आधी प्लेयर्स सो 10 वेळा विचार करतील. सो इंटरनॅशनल लेवलला बॉलशी कोणी छेडछाड करणं प्रॉबेबली हे आता कमी कमी होत जाईल. जशी मी म्हणते ना की टेक्नॉलॉजीचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस दोन्ही असतात, तसं हा ऍडव्हान्टेज हा आहे की प्लेयर्सना सुद्धा तो अवेअरनेस आहे की आपल्यावर आता कमीत कमी 26-28 कॅमेरेज आहेत. तो विथ दोज अमाऊंट ऑफ कॅमेराज मला कुठला कॅमेरा कधी काय करताना पकडेल. सो त्यापेक्षा ह्या अशा गोष्टी न केलेल्या बऱ्या. हा अप्रोच यायला लागेल हळूहळू. म्हणूनच आपल्याला आता रिव्हर्स स्विंग कमी दिसतोय. आहे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दिसतो. पण कसं आहे सांगितलं ना की आता हॅबिच्युअल ऑफेंडर जे असतात ते सुद्धा थोडेसे बघून त्यांच्या कसं आहे नजरेतनं कळतं रे माणसाच्या ह्या काय करतोय. आणि एकच गोष्ट फॉलो करायची, तापलेल्या लोखंडाला हात लावायचा मग भासतो हात. जसा प्रॉपर टाइमली इंटरव्हेन्शन नाही तुम्हाला जमलं, तुम्ही जर का नुसतीच न बघता उडी घेतली तर तुम्हाला माहित नाही पाणी किती खोल आहे.
तर तुम्हाला व्यवस्थित जज करूनच योग्य वेळेस इंटरव्हीन करायचं आणि प्रिव्हेंट करायची सिच्युएशन होण्यापेक्षा. झाली की सॉल्व्ह करायला तुम्हाला आहेस, ऑफकोर्स यू हॅव टू हॅव दॅट स्किल, पण न झालेली जास्त बरी.